1993 इथं भूकंप झाला, तो त्या दिवसापासून आजपर्यंत इथलं पुनर्वसन झालेलं नाही। आजूबाजूच्या भोवतालच्या गावची टोटल पुनर्वसन झालीत। त्यावेळेलाही शरद पवार मुख्यमंत्री होते, आजही त्यांच्या हातात सत्ता आहे। अजूनही केलं तर बरं राहील, नाही तर आमची एक पिढी तर गेलेली आहे अशीच, दुसरी पिढी सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहे। अशाच पडक्याच घरात राहतो ना, आता कुठं जाऊ, दुसरीकडे घरच नाही तर इथंच राहावं लागते। कार्ला हे गाव भूकंप केंद्रापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळं कार्ला या गावचं भरपूर नुकसान झालेलं आहे। सगळ्याची घरं थोड्याबहुत प्रमाणात इकडे तिकडे पडलेली आहेत, आणि सध्या आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं एवढ्या 27 वर्षात कसल्याही ह्याचा बदल झालेला नाही, आणि आहे त्या घरातच लोक राहत आहेत। तरी आता पवारसाहेब सध्या सत्तेत असल्यामुळं त्यांच्या हातात हे कार्यवाही होऊ शकण्यासारखं शक्य असल्यामुळं त्यांनी आमच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करावा।